नमस्ते, मी मनीषा आहेरे। प्रिरुष उलन क्रोजर चॅनल मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण व्हिडिओमध्ये पेशवाई फेटा कसा विणला जातो हे पाहणार आहोत। हा फेटा आपण गणपतीला किंवा बाळकृष्णाला देखील घालू शकतो। चला तर मग पाहूया पेशवाई फेटा लोकरने कसा विणला जातो। फेटा बनवण्यासाठी मी केशरी कलरची लोकर घेतलेली आहे। फेटा बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 39 साखळ्यांची चैन तयार करून घ्यायची आहे। फेटा तुम्हाला आकाराने मोठा बनवायचा असेल तर 40 पेक्षा जास्त साखळ्या तुम्ही घेऊ शकता, किंवा छोटा बनवायचा असेल तर तुम्ही 40 पेक्षा कमी साखळ्या देखील घेऊ शकता। चाळीस साखळ्यांची चैन मी करून घेतलेली आहे। 2 साखळ्या मी जास्त घेऊन घेणार आहे। तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। या साखळीच्या प्रत्येक साखळीमध्ये आपल्याला एकच डबल क्रोशिया घ्यायचा आहे। चाळीस साखळ्या माझ्या झालेल्या आहेत। पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये धागा टाकून स्लिप स्टिच करून घ्यायची आहे। हा आपला दुसरा राऊंड आहे। येथे देखील प्रत्येक साखळीमध्ये एकच डबल क्रोशिया आपल्याला घ्यायचा आहे। दोन राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत। पुन्हा 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि तिसऱ्या नंबरच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची आहे, सॉरी डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला हा तिसरा राऊंड होणार आहे। तीन राऊंड पूर्ण झालेले आहेत। चौथ्या राऊंडला मात्र एकच साखळी घ्यायची आहे आणि उलट्या बाजूने दुसऱ्या नंबरच्या साखळीत आपल्याला सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे, नंतर हाफ डबल क्रोशिया करायचा आहे आणि डबल क्रोशिया करायचा आहे। शेवटच्या 3 साखळ्यांपर्यंत आपल्याला
डबल क्रोशिया कंटिन्यू करून घ्यायचा आहे। हा आपला पट्टीला गोलाकार येणार आहे। शेवटच्या 3 साखळ्यांपर्यंत आपण डबल क्रोशिया करून घेऊ। तीन साखळ्या आपल्या शेवटी उरलेल्या आहेत। आता आपण हाफ डबल क्रोशिया घेतलेला आहे, नंतर सिंगल क्रोशिया घेतलेला आहे आणि शेवटी स्लिप स्टिच करून घेतलेले आहे। असा आपला हा चौथा राऊंड पूर्ण झालेला आहे। पाचव्या राऊंडमध्ये देखील आपल्याला एक साखळी घ्यायची आहे, नंतर दुसऱ्या साखळीमध्ये सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे, नंतर डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे, सॉरी हाफ डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे आणि नंतर डबल क्रोशिया करायचा आहे। पुन्हा शेवटच्या 3 साखळ्यांपर्यंत आपल्याला डबल क्रोशिया कंटिन्यू करायचा आहे। अशा पद्धतीने आपला हा पाचवा राऊंड आहे। शेवटच्या 3 साखळ्या उरलेल्या आहेत। आता आपण हाफ डबल क्रोशिया केलेला आहे, नंतर सिंगल क्रोशिया केलेला आहे आणि शेवटी स्लिप स्टिच केलेली आहे। 5 राऊंड पूर्ण झालेले आहे। पुन्हा 6व्या राऊंडला एक साखळी घेतलेली आहे उलट दिशेने, पुन्हा सिंगल क्रोशिया घेतलेला आहे, नंतर हाफ डबल क्रोशिया घेतलेला आहे आणि डबल क्रोशिया घेतलेला आहे। हा आपला 6वा राऊंड आहे। तीन साखळ्या राहिलेल्या आहेत, मग आता आपण हाफ डबल क्रोशिया घेणार आहोत, नंतर सिंगल क्रोशिया घेणार आहोत आणि नंतर स्लिप स्टिच करून घेणार आहोत। 6 राऊंड आपले पूर्ण झालेले आहेत। दोन्ही बाजू आपल्या सारख्या येत आहेत। आता आपण एक साखळी घेऊन उरलेल्या तिन्ही बाजूंना बॉर्डर करून घेणार आहोत। बॉर्डर करण्यासाठी तुम्ही स्लिप स्टिच ही करू शकता किंवा सिंगल क्रोशिया ही करू शकता। आपण येथे सिंगल क्रोशिया करून घेतलेला आहे।
या बाजूचा आपला सिंगल क्रोशिया झालेला आहे, बॉर्डर तयार झालेली आहे। दुसऱ्या बाजूला बॉर्डर करताना आपण सुरुवातीला एक साखळी घेऊन घेणार आहोत। प्रत्येक साखळीमध्ये एक डबल क्रोशिया सॉरी सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण बॉर्डर करून घेणार आहोत। बॉर्डर केल्यामुळे फेट्याची फिनिशिंगही छान दिसते। दुसरी बाजूही आपली पूर्ण झालेली आहे। पुन्हा तिसरी बाजू करताना एक साखळी घेतलेली आहे आणि प्रत्येक साखळीमध्ये सिंगल क्रोशिया करून आपण ही या बाजूची बॉर्डर देखील पूर्ण करून घेणार आहोत। तिसऱ्या बाजूची बॉर्डर देखील आपली पूर्ण झालेली आहे। शेवटी आपण स्लिप स्टिच करून घेणार आहोत। एक साखळी घेऊन कैचीने धागा कापून घ्यायचा आहे। धागा खेचून घ्यायचा आहे। उरलेला धागा आपण साईडच्या साखळ्यांमधून हाईड करून घेणार आहोत। कापताना आपण धागा जरा छोटाच घ्यायचा आहे किंवा छोटाच कापायचा आहे, कारण तो हाईड करताना त्रास होत नाही। आणि मोठा कापला गेला असेल तर तो आपण थोडा छोटा करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्या फेट्याचा पहिला पार्ट तयार झालेला आहे। आता या पार्टला बरोबर पुरेल असा आपण हा कार्डशीप पेपर कापून घेतलेला आहे, किंवा तुमच्याकडे दुसरा जाड पेपर किंवा कागद असेल तरी तो तुम्ही लावू शकतात। ही बाजू आता आपण सुईने शिवून घेणार आहोत।
आक्रोशाने देखील पॅक करता येते, पण आपल्याला जे सोयीचे आहे ते आपण करणार आहोत। त्यासाठी मी सुईमध्ये त्याच कलरचा धागा टाकून घेतलेला आहे आणि प्रत्येक साखळीमध्ये सुई टाकून ही बाजू आपण बंद करून घेणार आहोत। शिवताना आपल्या दोन्ही बाजू सारख्या आल्या पाहिजे। धागा देखील आपल्याला जोरात खेचायचा नाहीये। वरची ओपन बाजू देखील आपल्याला बंद करून घ्यायची आहे। अशा प्रकारे आपली बाजू बंद केलेली आहे। शेवटी आपण साखळी घेऊन किंवा गाठ मारून तो धागा आपण हाईड करण्यासाठी सुई इतर धाग्यांमधून आपण काढून घेणार आहोत आणि मग शेवटी धागा कैचीने कापून घेणार आहोत। शिवून झाल्यानंतर हा भाग आता आपण सुलट करून घेणार आहोत। त्याची कोपरी आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायची आहे। त्या कोपऱ्यांमुळेच आपल्या फेट्याला शो येणार आहे किंवा फेटा सुंदर दिसणार आहे। आपण जो पार्ट पहिल्या आकाराचा पुठ्ठा कापून घेतलेला आहे त्याचा राऊंड करून आपल्याला पिना मारून घ्यायचे आहे किंवा चिटकवून घ्यायचे आहे। येथे मी स्टॅपलरने पिना मारून घेणार आहे। असा आपण पुठ्ठ्याचा गोल करून घेतलेला आहे म्हणजे आपला फेट्याचा पहिला पार्ट स्ट्रेट राहील। हा पुठ्ठा मी आपण बंद केलेल्या पार्टमध्ये टाकून घेतलेला आहे।
अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पुठ्ठा टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला याला राउंड करायचं आहे। त्यासाठी मी 40 किंवा 45 साखळ्या घेणार आहे। बारीक लोकर असेल तर 40 साखळ्या घ्यायच्या आहे, सॉरी 45 साखळ्या घ्यायच्या आहेत, आणि जाड लोकर असेल तर 40 साखळ्या घ्यायच्या आहेत। फेट्याचा आपण जो पार्ट तयार केलेला आहे त्याला तुम्ही लोकर गुंडाळून त्याचे माप काढू शकतात। तेवढ्या मापाचा तुकडा काढून घ्यायचा आहे आणि त्या तुकड्याच्या मापाचं आपल्याला साखळ्यांची चैन करून माप घ्यायचे आहे। साखळ्या ह्या कमी जास्त देखील येऊ शकतात। येथे मी 45 साखळ्या घेतलेल्या आहेत। प्रत्येक साखळीमध्ये डबल क्रोशिया करून मी हा राऊंड पूर्ण करून घेणार आहे। पेशवे टोप बनवण्यासाठी तुम्ही हाच कलर वापरावा असा आग्रह नाही, तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या कलरची लोकर वापरून टोप बनवू शकता। दोन कलरमध्ये देखील तुम्ही हा टोप बनवू शकता। डबल क्रोशियाची पट्टी आपली तयार झाल्यानंतर आपण पार्ट वनला राउंड करून ते माप काढून घेणार आहोत आणि त्या पद्धतीने ह्या पट्टीचा राउंड त्या मापाचा आपल्याला करायचा आहे। ही पट्टी ठिकठिकाणी आपण टीच करून घेणार आहोत किंवा शिवून घेणार आहोत, कारण ही पट्टी सरकायला नको म्हणून। आपण जी पट्टी केलेली आहे त्याचे शक्यतो माझे 3 राऊंड होणार आहेत। जर तुम्ही पट्टी मोठी घेतली तर त्याचे 4 राऊंड देखील येतील। तुम्हाला राऊंड जास्त घ्यायचे असेल तर तुम्ही ती पट्टी मोठी करू शकता। अशा पद्धतीने शिवून घेतल्यामुळे फेट्याच्या पहिल्या पार्टमध्ये हा राऊंड आपल्याला व्यवस्थित पॅक करता येईल। हा राऊंड आपण आता पार्ट वनमध्ये टाकून घेणार आहोत। हा राऊंड टाकायचा असताना एका बाजूला खाली व दुसऱ्या बाजूला उंच, म्हणजे समोरच्या भागाला उंच टाकायचा आहे आणि मागच्या बाजूला तो राऊंड खाली घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पॅक करायचे आहे। पॅक करण्यासाठी तुम्ही याला चिपकवू शकतात किंवा टीच देखील करू शकता। अशा पद्धतीने आपला पेशवाई फेट्याचा आकार तयार झालेला आहे।
सुईच्या मदतीने मी हा राऊंड फेट्याच्या पहिल्या पार्टला स्टिच करून घेणार आहे. मागच्या बाजूला राऊंड हा खाली येईल म्हणून खाली त्याला स्टिच करून घेणार आहे. आणि समोरच्या बाजूला तो वरती येणार आहे म्हणून वरच्या दिशेला स्टिच करून घेणार आहे किंवा शिवून घेणार आहे. शिवताना पट्टीचे लेयर व्यवस्थित करून घ्यायचे आहे. शिवून झाल्यानंतर तेथे गाठ मारायची आहे व सुई साईडने काढून सुईमधील धागा आपल्याला हाईड करून घ्यायचा आहे. हाईड केलेला धागा आपण नंतर शेवटी कापून घेऊ. अशा पद्धतीने आपला पेशवाई फेटा तयार झालेला आहे. जेवढे त्याचे लेअर स्पष्ट दिसतात तेवढा हा फेटा छान दिसतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुंदन किंवा डिझाईनची लेस लावू शकता. ही डिझाईन किंवा लेस तुम्ही समोरच्या बाजूने लेअरवर चिकवायची आहे. साईडला आपल्याला मोती किंवा गोल्डन कलरचे मणी तुम्ही लावू शकता. येथे मी गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहे. शक्यतो एका बाजूला 7 किंवा 8 मणी आले पाहिजे. मोठे असले तर कमी येतील, लहान असले तर जास्त येतील. मोतीसुद्धा तुम्ही टाकू शकतात, मोतीसुद्धा छान दिसतात. अशा प्रकारे आपण पेशवाई फेटा लोकरने विणून घेतलेला आहे. त्याला गोल्डन मणी व कुंदनने डेकोरेट केलेले आहे. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे डायमंडचे पॅच किंवा डायमंड देखील भेटतात. त्याचा वापर करून देखील तुम्ही हा पेशवाई टोप सजवू शकतात किंवा डेकोरेट करू शकतात. असा हा फेटा तुम्ही गणपतीला किंवा बाळकृष्णाला जर घातला तर खूप सुंदर दिसतो. असे वेगवेगळ्या रंगाचे फेटे तुम्ही तयार करून सेलिंग देखील करू शकतात. फेट्याचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.